अकोल्यातील एका प्रतिष्ठित हॉस्पिटलच्या ICU मधून रुग्ण पडून गेल्याचा आरोप रुग्णाच्या नातेवाईकांनी लावल्याने अकोला शहरातील वैद्यकीय क्षेत्रात चांगलीच खळबळ उडाली असून रुग्णाच्या नातेवाईकांनी पोलीस स्टेशनला तक्रार दाखल करण्यात आली आहे. अकोला शहरातील खासगी इस्पितळांचे संतुलन बिघडले असल्याची बाब दिवसेंदिवस समोर येत आहे. 3 दिवसांपूर्वीच अकोल्यातील नेत्रतज्ज्ञ डॉक्टरने पेशंटसोबत अनैसर्गिक शारीरिक संबंध ठेवण्याचा प्रयत्न केल्याने अकोल्यातील डॉक्टर विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून सध्या या डॉक्टरचे मुक्काम तुरुंगात आहे. या बातमीची शाई वळते न वळते तोच आणखी एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. अकोला शहरातील ओझोन हॉस्पिटलमध्ये अकोला जिल्ह्यातील अनकवाडी येथील 32 वर्षीय अमोल प्रभाकर बुटे याला त्याचे आतेभाऊ ऋतुराज अंकुरकर यांनी भरती केले होते. शेतात फवारणी करताना सदर रुग्णाला विषबाधा झाल्याने त्याला ओझोन हॉस्पिटलमध्ये आणल्यानंतर येथील डॉक्टरांनी त्याला ICU मध्ये भरती केले असता सदर रुग्ण हा ओझोन हॉस्पिटलमधून दिनांक 17 दुपारी 4 वाजताच्या सुमारास या रुग्णालयातून पडून गेला. गेल्या 24 तासापासून अमोल प्रभाकर बुटे या रुग्णाचा त्याचे नातेवाईक कसून शोध घेत असून ओझोन हॉस्पिटलच्या काही अंतरावरच पडून गेलेल्या रुग्णाचे कपडे देखील सापडले असल्याची माहिती रुग्णांच्या नातेवाईकांनी दिली. अद्यापपर्यंत अमोल बुटे हे बेपत्ताच आहेत. सदर घटनेची तक्रार रुग्णांच्या नातेवाईकांनी रामदासपेठ पोलीस स्टेशन येथे दिली असून रामदासपेठ पोलीस पुढील तपास करीत आहेत. या हॉस्पिटलचा हलगर्जीपणामुळेच रुग्ण येथून पडून गेल्याचा गंभीर आरोप रुग्णाच्या नातेवाईकांनी केला आहे. काल 9 ते 10 दरम्यान सकाळी मी माझ्या आतेभाऊ अमोल बुटे याला ओझोन हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं आणि तो काल 9 ते 10 या टाईममध्ये ओझोन हॉस्पिटलचे ICU मध्ये ॲडमिट होता. आज दुपारी 4 वाजता तो ICU मधून निघून गेला आणि स्टाफमधील कोणताच कर्मचारी किंवा ओझोन हॉस्पिटलमधील डॉक्टर्स लोक त्यांची रिस्पॉन्सिबिलिटी घ्यायला तयार नाही आहेत. 4 वाजता तो निघून गेला. त्याच्यानंतर आम्ही त्याला शोधण्याचा प्रयत्न केला. पोलीस स्टेशनला गेलो रामदासपेठला. त्यांनीसुद्धा सांगितलं की 24 आवर्सनंतरचसुद्धा मिसिंग कंप्लेंट हे रजिस्टर होते. मग सगळ्यात पहिले तुम्ही त्याला शोधा. मग आम्ही शोधण्यासाठी गावाला गेलो. अकोल्यामध्ये पण भरपूर मित्रांना सांगितलं सर्च करायला. आता शेवटी आम्ही थकलो आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून हे सर्वांना विनंती करतो की माझा जो आतेभाऊ आहे अमोल बुटे याला जर कोणी पाहिलं असेल तर सांगा. आणि ओझोन हॉस्पिटल त्याची रिस्पॉन्सिबिलिटी घ्यायला तयार नाही, आम्हाला विचारायला तयार नाही की पेशंट हा मिसिंग आहे 5 ते 7 तासापासून ICU मधून, तर कोणीच काहीच बोलायला तयार नाही आहे. आम्ही त्यांना संपर्क साधण्याचा प्रयत्न केला तर सर्वांनी एकच सांगितलं की सर्चिंग सुरू आहे, पण ठोक उत्तर कोणीच देऊन नाही राहिलं. पेशंट ICU मधून निघून जातो आणि कर्मचारी येथील जे मेंबर्स आहेत त्यांचं कोणाचंच लक्ष नाही. पेशंट हा ICU मध्ये असतो आणि ICU मध्ये आपल्याला तिच्यासोबत राहता येत नाही. तिथे डॉक्टर्स, नर्स, त्यांचा स्टाफ असतो. एवढा मोठा स्टाफ आहे, पेशंट निघून चालला त्याची काळजी कोणालाच नाही. नीट की प्रिपरेशन करते समय बायोलॉजी और केमिस्ट्री में स्टूडेंट अच्छा स्कोर कर लेते हैं, पर जब फिजिक्स का समय आता है तो स्कोर डाउन. इसीलिए फिजिक्स का स्कोर बढ़ाने के लिए और फिजिक्स का डर दूर करने के लिए जरूरी है इंडिविजुअल फिजिक्स के कोचिंग की. फिजिक्स के बेस्ट कोचिंग के लिए नीदा मैम्स फिजिक्स कोचिंग क्लासेस. मैम हर टॉपिक ग्रास रूट लेवल से पढ़ाते हैं. फिजिक्स के कंसेप्ट को रिलेट करते हैं विद द कंसेप्ट्स ऑफ डेली लाइफ. सो बेसिकली नीदा मैम के वजह से मेरा फिजिक्स में इंटरेस्ट काफ़ी बड़ा है और उनके लेक्चर्स में कभी बोर नहीं होता क्योंकि वो बहुत ज़्यादा फन वे में सिखाते हैं. इथं मॅम डेली टेस्ट आणि लेसन झाल्यानंतर तुमचे क्वेरीज जे पण आहेत ते क्लिअर करून घेतात. माझ्या मते नीट फिजिक्ससाठी नीदा मॅम आहे बेस्ट आहे. फिजिक्स है आपकी डिफिकल्टी तो नीदा मैम ही है आपके लिए बेस्ट फैकल्टी. नीदा मैम्स फिजिक्स कोचिंग क्लासेस दुर्गा चौक अकोला. कॉन्टैक्ट नंबर 9766112722. एडमिशन्स ओपन फॉर फ्रेशर्स एंड रिपीटर्स बैचेस.